महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र राज्य अंतर्गत राज्यभरामध्ये 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर पोषण माह राबविण्यात येतो। अंगणवाडी क्रमांक 11 बेलानगर दरोडा खुर्द येथे पोषण माह कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। बाल विकास प्रकल्प अधिकारी मिलिंद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या कार्यक्रमास श्रीमती सुषमा सिसोदे मुख्य सेविका बाल विकास प्रकल्प, दीपक उर्फ बाळूभाऊ राऊत नगरसेवक प्रभाग क्रमांक 1, श्रीमती जया लोखंडे एएनएम मनपा नांदेड, श्रीमती नंदा जोंदळे अंगणवाडी सेविका बेलानगर तरोडा खुर्द, विशाखा धवाले अंगणवाडी मदतनीस आदींसह अंगणवाडी सेविका मदतनीस यांची बहुसंख्य उपस्थिती होती। कुपोषण छोड़ पोषण की ओर थामे क्षेत्रीय भोजन की डोर। आज दिनांक 1 सप्टेंबर 2021 पोषण महा कार्यक्रमाची आज सुरुवात करण्यात आलेली आहे, आरंभ करण्यात आलेला आहे। महिला व बाल विकास विभाग अंतर्गत महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत पूर्ण विभाग पूर्ण महाराष्ट्र राज्यभरामध्ये 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर अंतर्गत पोषण महा राबवण्यात येतो। तर आज अंगणवाडी क्रमांक 11 बेलानगर तरोडा खुर्द येथे पोषण महा कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे। या उद्घाटनासाठी आमच्या कार्यालयाचे बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री मिलिंद वाघमारे सर, अंगणवाडी सेविका श्रीमती जोंदळे यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेण्यात आलेले आहे। तर या कार्यक्रमांतर्गत 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते। या पोषण महा राबवण्याचा सर्वात महत्वाचा उद्देश म्हणजे जे कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, विभागातील सॅम बालकांचे प्रमाण कमी करणे, गरोदर मातांमध्ये आहारातील विविधता असेल किंवा अॅनिमियाचे प्रमाण कमी करणे आणि पोषणविषयक जनजागृती करणे। शिवाय हे पोषणविषयक जागृती करण्यासाठी विभागांमध्ये विविध किशोरी बैठका असतील, गरोदर माता बैठका असतील, सनदा माता बैठका, पोषण रॅलींचे आयोजन, विविध स्पर्धांचे आयोजन करून पोषणविषयक जनजागृती करण्यात येते। शिवाय विभागांमध्ये पौष्टिक पाककृती बनवण्याविषयीच्या वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत आणि पौष्टिक पाककृती बनवून त्याचे महत्त्व हे विभागातील लोकांना सांगण्यात येणार आहे। तर अशा पद्धतीने आम्ही महिनाभराअंतर्गत मुलांची सामान बालक कमी करण्यासाठी विभागातील आई वडिलांच्या समोर पालकांच्या समोर मुलांचे वजन व उंची घेऊन तुमचे बालक कुठल्या श्रेणीमध्ये आहे हे प्रत्यक्ष त्यांना आम्ही काढून दाखवणार आहोत आणि आजविषयक त्यांची जनजागृती करणार आहोत। मी अंगणवाडी कार्यकर्ती नंदा मोतीराम जोंदळे बेलानगर तरोडा खुर्द अंगणवाडी क्रमांक 11 या ठिकाणी पोषण महा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे। ते प्रथम त्याचं म्हणजे उद्घाटन सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत। कुपोषण छोड पोषण की ओर थामे क्षेत्रीय भोजन की डोर यामध्ये आम्ही कार्यक्रम राबवत आहोत। 1 ते 7 सप्टेंबर रोजी पासनं पोषण महारॅली काढणे, त्याच्यामध्ये आशा वर्कर अंगणवाडी कार्यकर्ती एएनएम यांच्या मार्फत रॅली काढून जनजागृती करणे, तसेच ज्या ठिकाणी ओपन पेस आहे किंवा मंदिर आहे किंवा विहार आहे अशा ठिकाणी वृक्षारोपण करून त्याचं म्हणजे वृक्ष लावून त्याची जोपासना करणे हाही कार्यक्रम आम्ही या ठिकाणी राबवत आहे। त्याचप्रमाणे परसबागेला ग्रहभेट देऊन परसबागेचं महत्त्व सांगणे, परसबागेमध्ये सांडपाण्याची व्यवस्था करून त्याच्यावर भाजीपाला काढणे, फळे काढणे आणि ताजा भाजीपाला आपल्या लाभार्थ्यांना कसा देता येईल हे मातांना परसबागेसंबंधी ग्रहभेट देऊन आम्ही सांगणार आहोत। तसेच गरोदर मातेचा स्लोगन म्हणजे म्हणीचा कार्यक्रम म्हणजे स्पर्धा घ्यायची आहे, ज्या मातेला जास्त स्पर्धेमध्ये मार्क पडतील त्यांना आपल्या म्हणजे लेवलवर गुलाबाचे फूल किंवा पेन वही किंवा एखादं फळ देऊन त्यांचा आपण सत्कार करायचा आहे। तसेच कोविड लसीकरणाविषयी जनजागृती करून पथनाट्य किंवा रोड शो करून म्हणजे जनतेमध्ये जागृती करायची आहे आणि हे 1 ते 7 तारखेचा कार्यक्रम आहे। 8 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर यामध्ये
गरोदर माता स्तनदा माता यांना आहाराविषयी मार्गदर्शन करायचे आहे. तसेच योग शिबिर घेऊन किशोरी मुली व बालके यांना योगामार्फत आपल्याला जनजागृती करायची किंवा महत्त्व सांगायचं आहे. योगा केल्याच्या नंतर आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या याच्यामध्ये हालचाल किंवा लवचिकता कशी येते हे मातांना किशोरी मुलींना पालकांना सांगायचं आहे. तसेच या ठिकाणी पाक कृती किंवा प्रादेशिक करून मातांना आहाराविषयी मार्गदर्शन करायचं आहे. त्यांची पण आम्हाला स्पर्धा घ्यायची आहे. तसेच 16 ते 23 तारखेमध्ये पौष्टिक आहार म्हणजे THR वाटप करणे, THR-चे महत्त्व सांगणे, तसेच त्या THR-पासून पौष्टिक पदार्थ तयार करून मातांना माहिती सांगणे हाही ह्या कार्यक्रम राबवण्यात आले. तसेच 24 ते 30 तारखेमध्ये श्याम्या बालकाची वजन उंची घेऊन त्यांना मार्गदर्शन करणे, कारण ग्रहभेटीमधून त्यांच्या मातेसमोर किंवा पालकासमोर आपण वजन उंची घ्यायची आणि ग्रेडेशन लगेच सांगायचे की बालक तुमचा श्याममध्ये आहे मॅममध्ये आहे. त्याला व्यवस्थित आहार आरोग्य म्हणजे आहार लसीकरण किंवा दवाखाना उपचार हे अत्यंत आवश्यक आहेत असे आपल्याला ग्रहभेटीद्वारे वारंवार देऊन त्यांना मार्गदर्शन करावायचे आहे. या कुपोषणाचं तसेच कुपोषण निर्मूलन कसे होईल गरोदर मातांना बोलून स्पर्धा घ्यायची. आपण प्रत्येक जणीनं असं त्यांना म्हणजे प्रश्न पत्रिका काढायची आणि त्यांना प्रश्न विचारायचे कुपोषणावर. ज्या गरोदर माता चांगले उत्तर आणि सगळ्यात जास्त उत्तर देतील त्यांचा नंबर काढून त्यांना आपल्या म्हणजे लेवलवर फळ द्या किंवा फूल द्या किंवा एखादा पेन द्या असं देऊन त्यांना प्रोत्साहित म्हणजे आनंदी करायचं आणि त्यांनी हिरहिरीने किंवा स्वतःहून भाग घ्यावा असं आपण आयोजन करणार आहोत या ठिकाणी. आणि याच्या सर्वांच्या व्यतिरिक्त रॅली काढणे, प्रभात फेरी काढणे, स्लोगन म्हणत मुलांना पूर्ण गल्लीमध्ये हे करणे, कोविडची माहिती सांगणे, किशोरवयीन मुलींची रॅली काढणे असे विविध कार्यक्रम करून आपल्याला या ठिकाणी एक महिना असे कार्यक्रम राबवायचे आहेत. आणि या